नमस्कार वैशिष्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी कुरकुरीत भेंडी आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आता इथे मी भेंडी घेतलेली आहेत तुम्ही कितीही घेऊ शकता पाव किलो अर्धा किलो मी आता ही अर्धा पाव भेंडी असतील आता ते छान धुवून सुकवून घेतलेली आहेत सुकलेली नसली तरी चालतील आता असे त्याला पुढचं पाठचं टोक काढून टाकायचं नंतर मध्ये कापून घ्यायचे त्यानंतर असे पातळ पातळ स्लायसेस करून घ्यायचे छान असे एक घ्यायचे जेमतेम तीन होतात आता मी भेंडी मोठा होता म्हणून मी मधूनही त्याचे काप केले दोन भाग करून त्याच्यानंतर त्याचे उभे असे काप करून घेते जर छोटी भेंडी असेल कोळी असत जी एकदम छोटी त्याचे नाही केल्यात भागमधून तरी चालतील फक्त पुढचं चा पाटचं टोक काढून टाकायचं आणि असे पातळ काप करून घ्यायचे अशा प्रकारे आता सगळे करून घेते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत सगळे काप आता आता टाकूया मसाले यामध्ये लाल तिखट टाकले लाल तिखट आपल्या चवीनुसार कितीही टाकू शकता हळद टाकते पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे त्याचबाबत आता मी टाकते इथे बेसन दोन सम्चे बेशन गेतले एक दोन चमचे बेसन टाकून घेतलेले आहे त्यावर एक छोटा एक चमचाभर तांदळाचं पीठ टाकलं आहे आता इथे मी लिंबू पिळून घेते त्याच्या बिया वरती हातात राहतील अशा जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरही टाकून घेऊ शकता किंवा चाट मसाला टाकायचा असेल तर तो तोही टाकू शकता आता छान मी हाताने सगळे व्यवस्थित मिक्स करते जेणेकरून प्रत्येक भेंडीला आपलं ते कोटिंग लागलं गेलं ला पाहिजे आपले इथे कोटिंग थोडंसं लागलंच आहे थोडंसं अजून आपण सुखंसुकं वाटतं त्यामुळे एक चमच्यावर पाणी घेतलेलं आहे ते आता सगळी इकडे व्यवस्थित लावून पुन्हा कोटिंग छान करून घेऊया आपण जेणेकरून जो खाली तळाला मसाला राहिलेला असतो आपला मसाले पीठ वगैरे ते सगळे कोट होतील अशा प्रकारे आपण सगळे कोटिंग करून घेतलेले आहे इथे साईडला मी कडेमध्ये ते तेल तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता पुन्हा एकदा मसाले सगळे मिक्स करून भेंडी अशी पसरवून टाकूया त्यामध्ये जेणेकरून प्रत्येक पीस वेगळा वेगळा होईल खायला इतकी भन्नाट लागते रेस रेसिपी ही तुम्ही नक्कीच आवडीने खाल एक स्नॅक्सचा प्रकार म्हणूनही तुम्ही खाऊ शकता छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत लो टू मिडीयम फ्लेमवर आपण व्यवस्थित क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत त्यांना तुम्ही ते पाहू शकता मस्त असं कलर आलेला आहे ब्राऊनिश जशी आपण भजी वगैरे तळतो तशाच प्रकारे मस्त तळून झालेले आहेत आता इथे मी काढून घेते त्याचबरोबर असंच पुन्हा अजून टाकते एका टायमाला जास्त टाकायची नाही नाही तर ते सगळे एकमेकांना चिकटून जातील त्यामुळे थोड्या थोड्या याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आता सेकंड बॅची मी अशा प्रकारे व्यवस्थित मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे मुलं वगैरे जर खात नसतील भेंडी वगैरे तर अशा प्रकारे बनवून दिला तर नक्कीच आवडीने खातील मस्त आता ह्याच्यावर सुद्धा ब्राउनिश कलर आलेला आहे यालाही आता आपण काढून घेऊया आता सर्विंग प्लेटमध्ये मी काढलेले वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मस्त वाटते ना खायलाही तितकीच टेस्टी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी सांगा अजूनही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू